धारणी तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत मेळघाटातील विविध ठिकाणी मनरेगा पान रस्त्याचे काम सुरू आहे या दरम्यान प्राप्त माहितीनुसार कडमखार व टेमली गावाजवळ सुरू असलेल्या कामांवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाची उप अभियंता यांनी संबंधित महसूल प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता ठेकेदाराला नदीपात्रातून दगड उचलण्याची परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे बेकायदेशीरित्या पानंद रस्त्यावर गोन खनिज टाकण्याच्या निदर्शनास आल्याने महसूल प्रशासनाने अवैध उत्खननाच्या या गंभीर प्रकरणात सुमारे तीन लाख नव्वद हजार रुपयांचा दंड ठोठावला असून या शिक्षेने आदेश जिल्हा परिषद बांधकाम उप विभागाला दिल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाला खळबळ उडाली आहे सध्या सुरू असलेल्या गडगा नदीवर प्लास्टिंग करून दगड गिट्टीचे अवैध उत्खनन करण्याचे काम विना परवानगी सुरू होते हे सर्व काम विना परवाना करण्यात आले याबाबत तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या वतीने तपास करून पंचनामा करण्यात आला धारणीचे तहसीलदार शेवाळे यांच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास व कारवाई महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे हे विशेष शकील अहमद सिटी न्यूज प्रतिनिधी